भारत जोडो न्यायात्रेचा मुंबईत होणार समारोप, शिवाजी पार्कवर राहुल फुंकणार निवडणुकीचं रणशिंग, मविया शिवाजी पार्कवर करणार शक्ती प्रदर्शन। उद्योगपतींचा 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज मोदींनी माफ केलं, मनरेगाचं 24 वर्षाचं बजेट 22 जणांवर खर्च केलं, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर आरोप। जशी जशी राहुल गांधींची रॅली शिवाजी पार्क जवळ येईल तसे तसे अनेक धक्के त्यांना बसतील, गिरीश महाजन यांचा राहुल गांधींना इशारा। नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा, श्रीकांत शिंदेकडून गोडसेंच्या नावाची घोषणा। राहुल गांधी नंदुरबारमध्ये येताच काँग्रेसला मोठा धक्का, नंदुरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर बळवी भाजपच्या वाटेवर, उद्या बावनकुळेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 43 उमेदवारांची घोषणा, राजस्थान मध्य प्रदेशसह 4 राज्यातले उमेदवार घोषित, तर दुसऱ्या यादीतही महाराष्ट्राच्या उमेदवारांची घोषणा नाही। वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, पुढच्या 2 दिवसात पुढची भूमिका वसंत मोरे जाहीर करणार। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा फ्रॉड, जात प्रमाणपत्रावरून प्रकाश आंबेडकरांचा नवनीत राणांवर निशाणा। विरोधानंतरही भाजप 32-12-4 जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर ठाम, महायुतीच्या आश्चर्यचकित करणाऱ्या उमेदवारी यादीची उत्सुकता वाढली। महादेव जानकरांचा रासप, महायुतीसोबत भाजप नेते गिरीश महाजन यांचा दावा, जानकरांची समजूत काढण्यात यश। स्टेट बँकेनं निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहिती, कोर्टानं दिलेली मुदत स्टेट बँकेनं पाळली। मुंबईच्या रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याचा प्रस्ताव, ब्रिटिशांनी दिलेली करी रोड मुंबई सेंट्रल मरीन लाईन्स ही नावं बदलण्याचा प्रस्ताव। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।